एसजी ट्रॉफी का चौथा दिन रानाल और बावलेबी के बीच आखिरी मुकाबला, पहला क्वालिफाई मिलेगा इस मैच से बावलेबी और रानाल के बीच। पहली बार लेके आए चिराग, ओ बोले बोला नंतर मग मत चक्का मारून दिला आदरणीय विजय जी केने साहेब 40+ चे कॅप्टन देखील आहेत ते बावाळे संघाचे आणि त्यांच्याकडनं प्रत्येक षटकारास आणि चौकारास 200 रुपयाचा पारितोषिक आहे। धन्यवाद आदरणीय विजय जी केने साहेब, थँक यू। बावाळे बी 40+ के कॅप्टन आहे आमचं दूर बघते की चिराग योगेश के लिए पटकी गेल मी सो गए धन्यवाद। चला बोलते मैच कडे, अच्छा दिवसाची शेवटची अंतिम मैच आपल्याला पाहायला मिळते। क्वालिफाय होणारा पहिला संघ आपल्याला पाहायला मिळेल। भावाळे बी एका बाजूला, दुसऱ्या बाजूला विलास मोती राहणार आहे। शकाल दोन सलामीचे बॅटर्स, हा पहा चेंडू चांगला आहे, चांगला आहे अगदी लेफ्ट हँडर बॅट्समनच्या अगेन्स्ट कुठला चेंडू आताळावा तर मग या गोलंदाजाने दाखवून दिलाय। आपण पाहतो योगेश सूरज ही जोडी मैदानामध्ये, योगेश पाटील, योगेश भालेकर आणि सूरज केने ही मैदानामध्ये आणि गोलंदाजी वरती चिराग माळी। का बॅटल चालू आहे, दोन चेंडू निर्धाव, तिसरा चेंडू या वेळेस हा वेळ चेंडू आहे, चेंडूला कलेक्ट तर नक्कीच केलाय आणि मग आणखी एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय। सलगचा तिसरा निर्धाव चेंडू पाहायला मिळतो चिराग माळीच्या माध्यमातून। काय गोलंदाजी केली गेल्या, पण खऱ्या अर्थाने बॅटल बघण्यासारखा असेल तो मग सूरज केनेच्या अगेन चिराग चिराग माळीचा। पण सूरज केने नॉन स्ट्रायकर एंडला आहेत, मागच्या मॅचचा हिरो, अप्रतिम पद्धतीने मॅचला काबूत केली होती। पुन्हा एकदा चिराग तयार होत आहे लेफ्ट हँड बॅट्समनच्या अगेन्स्ट, यावेळेस सरळ रेषेमध्ये खेळण्याचा प्रयत्न आहे, थांबवलंय स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये। आणखी एक निर्धाव चेंडू पहा रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल, स्ट्रेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये, खूप चांगल्या पद्धतीने चेंडू अडवलाय। मी म्हणेन की भाग्यशाली राहिला नॉन स्ट्रायकर एंडचा फलंदाज, अशा पद्धतीने अनेकदा चेंडू यष्ट्यांवरती जाऊन लागतात, क्रीज सोडली देखील होती त्याने। गोलंदाज तयार होत आहे, पुढचा चेंडू स्लॉफ केलाय अगदी कव्हरच्या क्षेत्रामध्ये, भाग मिल्का भाग, चेंडू अडवला जाण्याच्या आधी निघून जातोय सीमारेषा बाहेर, येणारा चौकार, खातं उघडलंय चौकाराने। संख्या फलकावरती जाऊन पोहोचला गेला पाच चेंडूच्या समाप्तीनंतर चार आकड्यावरती। पहिले चार चेंडू अगदी निर्धावच्या पद्धतीने, कुठल्याच प्रकारची धाव नाही, मग तदनंतर एक्स्ट्रा कव्हरला धावा आल्या। शेवटचा अंतिम चेंडू असेल गोलंदाज तयार, त्यावेळेस पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू, चुकी झाली बॅकअप आहे पण पोहोचू शकत नाही, आणखी एक चौकार पाहायला मिळाला। पहिले चार चेंडू गोलंदाजाचे पण तदनंतर दोन चेंडूवरती मॅचचा रूप बदललाय। धावसंख्या फलकावरती एका षटकाच्या समाप्तीनंतर प्रथमता फलंदाजी करताना 8 आकड्यावर। धन्यवाद इसे, अप्रतिम पद्धतीचा षटक कंप्लीट झालाय। जर बघितलं गेलं तर मग एका षटकाच्या समाप्तीनंतर विदाउट लॉस धावसंख्या फलकावरती 8 आहेत। पहिले चार चेंडू जर बघितलं गेलं तर खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजाने हाताळले गेलाय, चांगली गोलंदाजी चिराग माळीच्या माध्यमातून, पण नंतरचे दोन चेंडू ज्या सुंदर पद्धतीने ड्राईव्ह केले गेले ना, शेवटच्या चेंडूंवरती अडवला असतं
पण निघून गेला. षटक क्रमांक दुसरा, चेंडू वरती चढलाय, उंच आहे, झेल गेल्याची संधी, महत्वाची झेल होती आणि झेल सुटली. कॅच छोटी, रनआउटची देखील संधी आहे. सावरता येईल का? पण विकेट पाहायला मिळेल. फलंदाज बाद होत आहे आणि विकेट क्रमांक पहिला मैदानाच्या बाहेर. पण त्याआधी जर बघू शकाल तर सर्वात मोठी झेल फलंदाज सूरज खेळण्याची ड्रॉप केली गेली. इंस्टाग्राम है, अनेक सारे सोशल मीडिया पाहायला मिळतात, ऑप्शन्स खूप येतात. चला वळतो मॅच कडे. षटक क्रमांक दुसरा, प्रगती पथावरती गोलंदाज बावीस पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती दोन धावा आल्या, धावसंख्या फळकावरती दहा. न्यू बॅटर वेदांना स्ट्राइकर इंडला. या बसपा हा सूरजच्या बॅटमधला फटका प्रॉमिसिंग तर नव्हता. एक धाव तिथे कम्प्लीट केली गेली आणि मग एका धावेवरती थांबवला गेला. एका धावेने धावसंख्या फळकावरती जर बघितली गेली तर मग फळकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 11 आकड्यावरती. भावळे बी आणि विपक्षामध्ये विलास स्मृती राहणार संघ पाहायला मिळत आहे. झोंडा वडवली इथे चालू असलेल्या मॅच, झोंडा वडवली इथे जी मॅच संपन्न झाल्या तिथे देखील टीम भावळे बी पोहोचली होती. बी चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाला, पण शेवटच्या क्षणी ज्या चुका झाल्या होत्या त्या चुकांच्या जोरावरती भावळे संघाचं या परिसरामध्ये धोंडा वडवली इथे अगदी बाजूलाच स्वप्न तिथे स्वप्न राहिलं होतं. पण आज अगदी त्याच भूमीवरती 5 मिनिटांचं अंतर आहे फक्त महापोलीच्या भूमीवरती आज भावळे संघ पुन्हा एकदा उतरलाय. इथे स्वप्न ते साकारतील का? इथे स्वप्नाचा तो बंगला बांधला इथे बांधता येईल का? पाहावं लागेल. फळकावरती धावा आहे त्या 12 या आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरा, प्रगती पथावरती आहे. गोलंदाज तयार होत आहे. यावेळेस पुन्हा एकदा लास्ट करण्याचा प्रयत्न. हवेत चेंडू होता, एक धाव तर कम्प्लीट केला. दुसऱ्या धावेची कॉलिंग आहे, खतरा असेल का? कलेक्शन मध्ये चुकी आणि पहा बघता क्षणी अगदी सेकंदाभरामध्ये ऍक्शन क्विक होती, रिएक्शन क्विक होती. दोघांनी इशारा केला, दोघांचा विश्वास चांगला, तालमेल चांगला आणि मग त्या विश्वासाच्या तालमेलच्या जोरीने धावसंख्या फळकावरती जिथे एक होती तिथे दोन जोडल्या गेल्या. टोटल धावसंख्या फळकावरती जोडल्या 14. ठाऊक आहे भावाळे संघाला राणा संघाची फलंदाजी किती डीप आहे, राणा संघाचे फलंदाज किती आक्रमक आहेत, मग त्यासाठी धावा चांगल्या जोडायच्यात. फुल टॉस पद्धतीचा चेंडू मिस सर केला गेलाय. पंचांचा इशारा काय येतोय? वाईट चेंडू आहे, एक्स्ट्रा धाव दिली गेल्या आणि मग एक्स्ट्रा धावेने धावसंख्या फळकावरती एक ने वाढेल. जाऊन पोहोचते ती म्हणजेच तिसऱ्या पंचांकडे गेलेत आमचे फलंदाज बॅटर. सूरज याचा इशारा आहे की हा हाईट फॅक्टर करतोय. आमचे या तिसऱ्या पंचा चेक करा, जो काही डिसिजन असेल फेर आमच्यापर्यंत पोहोचवा. इट्स अ फेअर डिलिव्हरी, वाईट चेंडू तर आहेच, वाईट चेंडू आहे, नो चेंडू नाही आहे. नो कशासाठी मागत होते तर मग पुढचा चेंडू फ्री हिटचा होता, मिळाला असता संधी होती, पण वाईट चेंडू एक्स्ट्रा धाव तर नक्कीच मिळेल. यावेळेस लॉस केलाय, फ्री हिट असो या नसो रिझल्ट काय तर हे पहा. बॅकवर्ड स्कोअर लेगच्या डोक्यावरनं पंच राजेंद्र बजागे सरांचा इशारा, चेंडू रिटर्न येऊ शकत नाही 6 धावांकरिता.
21-21 या आकड़ावरती गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत आहे. सूरज यावेळेस उडवला आहे फटका सरळ रेषेमध्ये, आता नाही चुकी होणार. सूरजला या पुढे कुठलाही प्रकारचा जीवनदान नसेल हे सांगतो यष्टिरक्षक. विकेट डाऊन होत आहे, विकेट क्रमांक मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल तो म्हणजे दुसरा. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 21. षटक क्रमांक तिसरा आला, आला प्रहार आई और चले जाई, चेंडू निघून जाईल सीमारेषा बाहेर. पहिला चेंडू वरती षटकार, कम ऑन डीजे. भवाले का खलनायक हो, चेंडूला फेकून दिला गेला. पहिला चेंडूवरती सहा, पहा आणखी एक मोठा फटका आहे. वन बाउंड चेंडू सरळ निघून जातोय, हा आणखी एक विदांच्या बॅट मधनं षटकाराच्या पाठोपाठ येणारा चौकार. मॅच कडे हा चेंडू पुन्हा एकदा, ओहो हे काय घडतंय, हवा चेंडू दिस टाइम देखील षटकाराच्या बाहेर कन्वर्ट करून दिलाय. हा वेद तयार होत आहे पुढचा चेंडू, पुन्हा लॉस केलाय. वन बाउंस चेंडूला कलेक्ट केला जाईल, एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी फेकी, थोडस पाहू शकाल आपण दोन धावा. मैदानामध्ये तो खेळाडू पहा, जर स्प्रेची गरज असेल तर आपण पोहोचू शकतो. म्हणजे चेक करा त्या फलंदाजाला, स्प्रे ची गरज असेल आपण मैदान पाठवू शकतो. ओके फाईन, चला स्टार्ट करा मॅचला. गोलंदाज तयार होत आहे, पुढचा चेंडू त्यावेळेस पहा. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू ड्राईव्ह केला गेलाय, कव्हरच्या क्षेत्रामध्ये आहे चेंडू. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. दोन धावा इथे सहज सोप्या पद्धतीने मी आला. रनिंग बिटवीन द विकेट्स पहा, धावा हे संघाच्या अगदी खेळाडू कक्षा मधला आनंद पहा. का आनंद होतोय तर त्याचा रिझल्ट मैदानावरती दाखवला जात. धावसंख्या फलकावरती किती आहेत, माय गॉड, अगदी 41 सकडावरती 41. काय फटकेबाजी झाली.
टीम राणाल संघ संकटात आहे, टीम राणाल संघ धडपडतीय, लढबडली आहे, पण अजून मॅच बाकी आहे, राणाल संघाला उत्तर द्यावं लागेल. पुढचा शेड्यू पहा, कंबॅक चांगला केला गेलाय, चांगला शेड्यू आहे. पंचांचा इशारा काय येतोय तर मग षटक समाप्त. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती जोडली गेली 41. टोटल टार्गेट दिलं गेलं 42 धावांचं. जशा तसं उत्तर द्यावं लागेल, अगदी इथून थांबून चालणार नाही. असं म्हणतात ना, थांबला तर संपला. फवाळे बी राणाल दोन दिग्गज नावे आमोरे समोरे आलेत. जर बघितलं गेलं तर मग आता विरास मूर्ती राहणार संघ काय डिसिजन घेईल मैदानामध्ये. कारण की उत्तर तर देणं, उत्तर तर द्यावं लागेल, कारण की थांबून चालणार नाही. सशाची आणि ती कासवाची गोष्ट आपण ऐकली ना, ज्यामध्ये एक ससा अगदी वेगावरती स्वार असतो, कासव शांतपणे चालत असतो, पण ससा का हरला तर तो थांबला, कासव का जिंकला तो चालत राहिला. इथं चालत राहावं लागेल. मैदानामध्ये जी परिस्थिती आहे, जे काही निर्णय आहे ते एक्सेप्ट करावं लागेल. एक्सेप्ट द सिच्युएशन अँड से चलो ये भी ठीक है. ये तो अभी झाकी है, मैच अभी बाकी है. तो मैच कड़ शरक क्रमांक पहिला सूरज के ने तैयार होते अक्षयच्या विरोधात. पहिला चेंडू पहा,
उत्तर दिलंय. म्हटलं होतं ना की जशा सस ठोशा ठोस दिलं जातंय. गेला तर अक्षय अनेकदा काहीतरी वेगळं करत असतो. अगदी मागच्याच आठवड्यात आय गेस 6 धावांची गरज होती, टावकुरा हाताने खेळला, तिथे मॅच विन केली. आज देखील पाहायला मिळालं 6 धावांची गरज होती, एका हाताने षटकार मारला. पण आता 42 गरज आहे, अक्षय काय करेल? गोलंदाज तयार सूरज केने. हा चेंडू पहा 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 पहा, ही ताकद ही नजाकत सूरज केनेची होती. गती परिवर्तन केला, चेंजची लाईन चेंज केली गेली आणि तदनंतर महत्वाचा गडी अक्षयला परतावा लागतंय. विकेट क्रमांक पहिला डाऊन होताना झटका बसलाय टीम विलास मोती राहणार संघाला. तयार होत आहे पहा. एक धाव कंप्लीट केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि दुसरी धाव देखील ते सहज सोप्या पद्धतीने कंप्लीट केली गेली. चेंडू इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता, इनफील्डला क्रॉस करू शकला नाही आणि मग आणखी एक विकेट टीम विलास मोती राहणार संघाला. आणखी एक हद्रा पाहायला मिळालाय. भावा बी संघाचा विचार केला गेला तर गोलंदाजी खूप चांगली आहे. मागच्या मॅच मध्ये दाखवलं होतं वर्ल्डच्या अगेन्स्ट, इथे देखील दाखवतायत. चिराग माली 10 आकड्यावरती विकेट पाहायला मिळाले, ते म्हणजे झोन. गोलंदाज सूरज केने, मॅच आहे अजून, मॅच येऊ शकता. यावेळेस पहा वेगवान, काय वेग होता, अप्रतिम. एक्सप्रेसला लाजवणारा हा चेंडू किती भन्नाट वेगाने गेला पहा. आपण हवेमध्ये स्विंग देखील होताना आपल्याला पाहायला मिळाला चेंडू. आणि त्यानंतर जर बघितला गेला तर एका षटकाच्या समाप्तीनंतर 42 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या फळकावरती जोडल्या गेल्यात, त्या म्हणजेच 10 आकड्यावरती.
संख्या फळकावरती जोडला गेला त्या म्हणजे 10 आकड्यावरती चेंडूचा जर विचार केला तर मग षटक क्रमांक दुसरा प्रगती पथावरती आहे गोलंदाज योगेश पहिला चेंडू यावेळेस पहा वेगवान चेंडू होता आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर मग निर्धावच्या पद्धतीने चेंडू पाहायला मिळतोय पुढचा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत आहे हा चेंडू पहा जितक्या वेगाने चेंडू तितक्या वेगाने प्रहार निघून जाईल सरळ सीमारेषा बाहेर फलंदाज देवेशच्या बॅट मध्ये येणारा फटका षटकारा करिता एक साल्य पुन्हा रंगत धावसंख्या एका चेंडू दोन चेंडूच्या समाप्तीनंतर 16 या आकड्यावरती आहे पुढचा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आहे मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक एक धाव कंप्लीट दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का एकच सिंगल धाव आणि एका सिंगलच्या जोडीने धावसंख्या फळकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 17 आकड्यावरती मॅच आहे जवळ इक्वेशन आपण पाहू शकाल 9 चेंडू विजयासाठी 25 धावांची गरज आहे काही येऊ शकतं काहीही घडू शकतं हा क्रिकेटचा खेळ आहे क्रिकेटच्या खेळामध्ये आपण कधीच भाकीत करू शकत नाही शेवटचा चेंडू पर्यंत पडेपर्यंत रिझल्ट आपण भाकीत करू शकत नाही 9-25 गोलंदाज यार यावेळेस पहा फटका चांगला आहे लॉंग स्टॉपला चेंडू निघून जाईल पंचांचा इशारा चिराग माईच्या बॅटमधनं येणारा हा चौकार धाव संख्या फळकावरती वेगाने वाढेल जम पोसी 21 याकड्यावरती पुढचा चेंडू सारा रेषेमध्ये वाह 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 काय फटका आहे षटकार मॅच आली आहे जवळ 7 चेंडू 15 धावा कोण म्हणत दिल्ली लांब निघालं तर पोचू शकतात जवळ आहे 7 चेंडू 15 धावा हा लक्ष पार करत आला मी म्हटलं होतं ना हे दोन संघ असे आहेत ना की ज्या दोन्ही संघाला अंडर एस्टिमेट नाही करू शकत दोन्ही संघ तुल्यवान तेवढ्या साक्तीने उतरतात गोलंदाज यार हा चेंडू अपील स्ट्रॉंग पण पंचांचा इशारा इम्पॅक्ट करत नाही या लाईन मध्ये आणि मग जर बघितलं गेलं तर लेग बाईच्या स्वरूपात धाव कंप्लीट केली आणि एका धावेच्या जोडीने धावसंख्या फळकावरती 1 वाढेल जाऊन पोहोचली गेली ती म्हणजेच 28-28 आकड्यावरती 6 चेंडू 14 धावा पैसा वसूल मॅच नक्कीच सैजा डॉन देखील आलेत ही मॅच ज्या पद्धतीने तापली आहे ना खऱ्या अर्थाने मी म्हणेन की टुर्नामेंटला आपण जे काही खर्च केलाय पैसा वसूल झालाय सगळा 6 चेंडू आणि आता विजयासाठी 14 धावांची गरज आहे खतरनाक मॅच
सुनील जिंकू द्या, विजय क्रिकेटचा होणार आहे, कारण की यस एस जी ट्रॉफीचा देखील होणार आहे. का मॅच पाहिल्या प्रेक्षकांनी, जे कोणी प्रेक्षक ही मॅच पाहत आहेत ना, मग त्यांचा पैसा वसूल झाला पूर्णपणे. 6 चेंडू 14 धावा सगळे प्रेक्षक वर्ग. लाईव्हला आपण पाहू शकाल किती लाईव्ह व्ह्यूजर आहेत, 175. यावेळेस 175 व्ह्यूज येणं देखील खूप मोठी गोष्ट आहे आपल्या ग्रामीण पटलावरती. 6 चेंडू 14 चला बोलतोय. फुल टॉस पद्धतीचा चेंडू, फटका फसलाय, झेल कल केली आहे, चिराग माई इथून परतेल. धन्यवाद दिसे दरम्यान. आज टोटल या टूर्नामेंट मध्ये प्रिन्स मूवीज लाईव्ह ला टोटल व्ह्यूज गेलेत 61,500 व्ह्यूज गेलेत टोटल. खूप जणांनी इथपर्यंत भेट दिली, खूप जण येऊन पाहिलं इथं. पाहू शकाल चिराग माळी मैदानाच्या बाहेर येतोय. मॅच कडे 5 चेंडू 14 धावांची गरज. पाच चेंडू 14 धावा. चला गोलंदाज तयार होते पुन्हा एकदा. सेकंड ला न्यू बॅटर आहे. पहिला चेंडू, हा रा 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 खतरनाक. फटका होता, काय फटका होता याची, जेवढी या फटक्याची प्रशंसा करावी तेवढी कमी आहे. शॉट ऑफ द डे, मूड बना दिया. चार चेंडू 8 धावा, मॅच कडक. गोलंदाज तयार होता, 4-8 ची गरज. पुढचा चेंडू हाफ ट्रॅकर इथे बॅकवर्ड स्कोअर लेगच्या क्षेत्रामध्ये. एक धाव तर मिळेल आमच्या पंचांच्या जवळनं. आसिफ आहे का तिकडं? आसिफ सिनियर आहे, त्यांच्या अगदी जवळनं चेंडू. सर मी काय म्हणतोय, जर 3 चेंडू 7 धावांची गरज आहे, 6 जोडला तर सुपर ओव्हर पाहायला मिळेल की काय? आणि याच्यापेक्षा भयान सुपर ओव्हर कुठे नसेल मग झाली तर या दोन संघांमध्ये. तीन चेंडू 7 धावांची गरज आहे. सुपर ओव्हरचा नियम आपण ठेवलाय पण पाहायला मिळालेला नाहीये, आणि जर पाहायचे असेल तर या दोन संघांमध्ये, याच्यापेक्षा भयानक नाही होणार. 3 चेंडू 7 धावा, गोलंदाज तयार होत आहे. अनंता लेफ्ट हँडर बॅट्समन सायकर एंडला, यावेळेस मिटकी बीट केलाय की काय? पंचांचा इशारा काय? 22 स्वरूपात एक धाव, एका धावेच्या जोडीने धावसंख्या फलकावरती 1 ने वाढेल. आणि आता समीकरण पहा, 2 चेंडू 6 धावा. गोलंदाज तयार, सगळे उभे राहिलेत ठाऊक आहे.
दोन चेंडू सात आबीची गरज आहे. स्ट्रायकर एंडला बॅटर पाहायला मिळतोय आपल्याला. नितेश माळी चिराग माळीचे मोठे बंधू आहेत. 2-6 गोलंदाज सय्याद अनंता हाफ ट्रॅकर आणि इथे चौकार. चार धावा आलात, एक चेंडू, दोन धावा. पण इथे टेन्शन दोन्ही बारावांना आलंय. दोन्ही बारावांची छाती फासला फासफूस. सिक्स आहे का चौकार आहे हे पाहण्यासाठी रिव्ह्यू घेतला गेलाय. चेक करा. एक चेंडू आता विजयासाठी दोन धावेची गरज. या आधी आपण पाहिलं 1-6 इक्वेशन या मैदानामध्ये गोल्डन सिक्स पाहिलाय, पण एका चेंडू मध्ये दोन हे पहिल्यांदा इक्वेशन आलंय. काय घडतंय या मॅच मध्ये? दोन्ही बारावांच्या फासल्या फासफूस होतात. एक चेंडू दोन धावा. चला मॅच कडे वळतोय. मॅच आवडली असेल तर एकदा टाळ्या वाजवा दोन्ही संघांसाठी. खूप चांगला खेळ, खूप चांगला खेळ. कोणी यारो, कोणी ही जिंको. मन जिंकलं त्या दोन्ही संघाने. गोलंदाज तयार होतोय. एक चेंडू दोन धावा. इथे 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 एकदा कंप्लीट केली आहे आणि आता आपण पाहू सुपर ओव्हर. चला या दोन्ही संघांचे कर्णधार या पटकन तीन जण तीन खेळाडूंची नावं द्या. चला गोलंदाजाची नावं आणि तीन खेळाडूंची नावं द्या पटापट. पहिली सुपर ओव्हर, पहिली सुपर ओव्हर या टुर्नामेंटची. दोन्ही संघांचे कर्णधार या. यस भावाळे बी आपण देखील या. आणि टीम राहणार विलास मोती राहणार संघाचे कर्णधार देखील या. सुपर ओव्हर कडे आपण जातोय. सुपर ओव्हर कडे आपण रुख करतोय. या टुर्नामेंटची पहिली सुपर ओव्हर पाहायला मिळते आपल्याला. चला कोणतेही तीन उतरवू शकता. कोणतेही तीन. ओके फाईन फाईन फाईन. ये मॅच नाही देखा तो क्या देखा. रंग लागला एस जी ट्रॉफी 2023 ला खऱ्या अर्थाने रंग लागलेत. आता टेम्परेचर चेक करा. टेम्परेचर किती आहे?
आता सुपर ओवर झाली तर मग डिसिजन आलाय कमिटी कडनं बॉल आउट आता टाय झाली तर सुपर ओवर मध्ये टाय झाली तर इट्स ओके टाय झाले पुन्हा क्षमस्व चला बोलतो मॅच कडे पहिला चेंडू इथे बॅटरी ड्राइव्ह केलाय एक धाव कंप्लीट केली आहे दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय दुसरी धाव देखील इथे सहज सोप्या पद्धतीने कंप्लीट केली आहे की काय दोन धावा पूर्ण केल्यात आपण पाहतोय या टुर्नामेंटची या स्पर्धेची पहिली सुपर ओव्हर ही देखील टाय झाली तर मग बॉल आउट पाहायला मिळेल चला बोलतो मॅच कडे पहिला चेंडू होती दोन धावा अपसमच्या बाहेरचा चेंडू कट केलाय पॉइंटच्या क्षेत्रामध्ये अपफील्ड पास आहे पण क्षेत्ररक्षक आहे एक धाव तर कंप्लीट दुसऱ्या धावेचा प्रयत्न दुसरी धाव देखील कंप्लीट केली गेली आहे धाव संख्या फलकावरती जाऊन पोहोचला गेला त्या दोन चेंडूच्या समाप्तीनंतर चार या आकड्यावरती सुपर ओव्हर पाहतोय एक एक षटकाची ही मॅच रंगतदार मॅच भावाळे बीच्या विपक्षामध्ये विला स्मृती राहणार संघ काय मॅच लढलेत हे खरे लढवय्या जिद्दीचा संघर्ष करणारे जिद्दीने आणि चिकाटीने मेहनत करणारे दोन संघ पुढचा चेंडू प्रॉपर यॉर्कर चेंडूला खणून काढला एक धाव तर कंप्लीट केली आहे दुसऱ्या धावेचा प्रयत्न थोडीशी फंबलिंग आहे आणि दुसरी धाव देखील कंप्लीट केली गेली आहे धाव संख्या दोन दोनच्या जोडीने जाऊन पोहोचली सहा आकड्यावरती तीन चेंडूचा खेळ समाप्त आहे सहा धावा फलकावरती जोडल्या गेल्यात धाव संख्या फलकावरती सहा आहेत चेंडू क्रमांक चौथा स्ट्रायकर एंडला बॅटर पाहायला मिळतोय अक्षय देवीशी जोडी गोलंदाजी वरती गोलंदाज पाहायला मिळेल चिराग सूरज आहे गोलंदाजी वरती माफ करा धाव संख्या फलकावरती सात धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली गेली सात आकड्यावरती पुढचा चेंडू सूरज पुन्हा एकदा तयार लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू अपील केले इम्पॅक्ट लाईन मध्ये विकेट डाऊन होताना पाहायला मिळतोय विकेट क्रमांक पहिला
पाचशे दुचके समाप्त झाला. धावसंख्या फळकावरती जोडला गेला सात. शेवटचा अंतिम चेंडू अप्रतिम गोलंदाजी सूरजच्या माध्यमातून पाहायला मिळाली. सूरज केने आहे गोलंदाजी वरती. भावाळे बी संघाला लीड करताना शेवटचा अंतिम चेंडू टार्गेट सेट करणार असेल गोलंदाज तयार. फलंदाजी वरती चिराग. त्यावेळेस अपील आणखी एक विकेट. काय चेंडू अप्रतिम. सूरज केनेच्या माध्यमातून धावा जोडल्या सात. विजयासाठी आठ धावांचं लक्ष्य. जशी सुपर ओव्हर झाली हे कळलं. 175 वरून 200 वर आकडा गेला. 25 लोक आणखी आले. भावाळे गावच्या लोकांनी या राणाला गावच्या लोकांनी झोपल्याला ना देखील उठवलं. पहा मॅच काय चालू आहे. चला दोन सलामीचे बॅटर्स लक्ष दिला गेलाय. ते म्हणजेच आठ धाव्यांचं आहे. सहा चेंडू आठ धावा. दोन सलामीचे बॅटर्स वेदांत आणि सूरज घेणे. रात्री उठून अनिकेत भालेराव आणि अनिकेत शिलार आणि अक्षय गायकवाड हे तिघी जण आलेत. त्यांच्यापर्यंत आवाज गेला की काय या सुपर ओव्हरचा. आणि एवढ्या रात्री इथं पोहोचले. या घ्या आनंद या मॅचचा. सहा चेंडू आठ धावा. गोलंदाज तयार. पहिला चेंडू पहा. एक धाव कंप्लीट केली आहे सूरज केने वेगाने. दुसऱ्या धावेचा कॉलिंग देतोय. दुसरी धाव कंप्लीट केली आहे. आणि मग जर बघितला गेला तर दोन धावा इथे कंप्लीट केला गेला. ज्यावेळेस जर बघितला गेला तर टीम ज्यावेळेस फलंदाजी करत होती राहणार त्यावेळेस देखील पहिल्या तीन चेंडूवरती दोन 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 अशा आल्या होत्या. इथे देखील दोन आल्यात.
आणखी एकदा मॅच टाय होती की काय. गोलंदाज तयार होत आहे. पुढचा चेंडू सडलाय वरती हवेमध्ये, झेल घेण्याचा प्रयत्न पण कोणीच नाही आहे तिथे. एक धाव तर कंप्लीट, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आहे. दोन धावा तिथे सहज सोप्या पद्धतीने, पुन्हा जशा तशी मॅच चालू आहे. धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचला गेला त्या दोन चेंडूच्या समाप्तीनंतर चार. पुन्हा टाय मॅच होते की काय, धगधग वाढतीये. नापोलीकरांनी सुपर ओव्हर पाहिली, बॉलआउट पाहताय का? चला बोलतोय मॅच कडे. धावसंख्या फळकावरती दोन चेंडूच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचला गेला त्या म्हणजे चार आकड्यावरती. स्ट्रायकर इंडला बॅटर पाहायला मिळतोय सूरजच्या. गोलंदाज यार त्यावेळेस बॅकफुटला गेले, चेंडूला कट करण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट केली आहे, थांबवलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चुकी 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 सापडला. तिसरी दुसरी धाव देखील कंप्लीट. तीन चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती आहेत त्या म्हणजे सहा. तीन चेंडू दोन धाव्यांची गरज. सेम मॅच चालू आहे, फक्त आता येणारे शेवटचे अंतिम तीन चेंडू. ज्यावेळेस सूरज गोलंदाजी करत होता शेवटचे दोन चेंडू निर्धाव होते आणि तिथे विकेट देखील होत्या. त्याच पद्धतीचे एफर्ट्स घ्यावे लागतील. चौथा चेंडू गोलंदाज तयार, पुन्हा कट केलाय. सूरज घेण्याची चाणाक्षर होती. एक धाव कंप्लीट आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रनआउटची संधी असू शकते, चुकी झाली आहे आणि मॅच इथे संपन्न होते. टीम भावाळे बी संघाचा इथून जय जयकार. गुड बॅटिंग सूरज, गुड बॅटिंग, वेल फिनिश. काय चाणाक्षर होती दाखवली, फटके मोठे नाही, फटक्यात सेन्सिबल पण आहे. फटक्यात जर बघितला गेला तर मग खूप चांगल्या पद्धतीने. आणि सर्वात मोठं कौतुक करेन मी विलास मोती राणा संघाचं. यस, दोन्ही